पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे. 8 दिवसाला एकदा पाणी येते आमच्या इकडे. पाण्याचं दिवसभर पाण्यातच थांबावं लागते. तरी पण पाणी भेटत नाही आम्हाला. एक घागर घ्या, दोन घागर घ्या, पाळीला एका घागरीने असं पाणी भरायचं म्हणल्यानंतर कसं व्हायचं आम्हाला. 8 दिवसात ना एकदा पाणी सोडतात, पण ती पण पाणी भरपूर मिळत. ते तरी पाणी भरपूर मिळालं पाहिजे ना. घरातले सगळे काम ही सोडून आम्हाला इथं बसावं लागते. गावचे लोक पण विचार करत नाहीत पाण्याबद्दल. आज मतदान आहे, आज तिकडे मत प्रक्रिया पार पडते आणि तुम्ही पाण्याकडे आहात, हा अनुभव कसा पाहता? आता तिकडे विलक्षणचा चालू आहे तिकडं मतदानाचं, आणि आम्ही दिवसभर इकडे नळावर बसल्यानंतर तिकडं मत टाकायला कधी जायचं बघा. सांगा ना तुमच्या बाई मार येळेवर पाणी भेटत नाही. असं उन्हात उभारतं, पोटाला अन्न मिळत नाही, पाण्यासाठी रात्रभर डोळ्याला झोप मिळत नाही. रात्रीच्या लाईटीत तर रसाळे असं जागत बसावं लागते आम्हाला. अजिबात पाणी मिळत नाही. उन्हात असं ताटकळ उभारायचं, कुणाला मिळतंय कुणाला मिळत नाही. उपाशी तापाशी लेकरं बाळ घ्यायचं आणि उभारायचं. घरात अन्न करायचं राहतंय तिथंच, आणि ह्या पाण्यासाठीच रात्रा दिवस इथं उभारायचं. वेळभर ओढ लागतंय, चक्कर येते. आणि गावची लोक काय सोय करत नाही ती. आणि असं असं उभारतोच आम्ही वेळभर ओढ. आता काय करता गोरगरीब असं.